गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील कोपर येथील गावकीची स्मशानभूमी तोडण्यासाठी सिडकोचे पथक आले होते, मात्र ही स्मशानभूमी पूर्वापार असून ती तोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच ग्रामस्थांनी घेतला आणि कारवाई करण्यापासून सिडकोला रोखले. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, भाजप कोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर, युवा कार्यकर्ते किशोर पाटील, ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, कोपरगाव कमिटी अध्यक्ष वैभव खरत, मनोज खरत, ज्येष्ठ कार्यकर्ते भालचंद्र भोईर, ॲडव्होकेट राहुल खरत, कमलाकर खरत, महेश खरत, भास्कर खरत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी गावकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो, लोकनेते रामशेठ ठाकूर आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. एक गोष्ट अशी आहे की कोपरगावची जी स्मशानभूमी आहे ती अतिशय पुराणी अशी आहे. गेली कमीत कमी 15-20 पिढ्या, म्हणजे 400-500 म्हणा कधीतरी त्याच्या अगोदरपासूनसुद्धा ही स्मशानभूमी इथं आहे. आणि त्या दृष्टीनं अगदी जयमात्रेच्या वडिलांच्या नजर इथं आणलं स्मशानावर, त्यावेळेसुद्धा मी इथं हजर होतो. आणि ज्यावेळा मी शाळेत येतं 7वी 8वी किंवा हायस्कूल 9वी 10वी 11वीपर्यंत जात होतो इथं कोपरमध्येच, तर त्यावेळेलासुद्धा आमच्या लहानपणीसुद्धा एखादं मयत झालं तर आमच्या नातेवाईकांच्या मी इथे येत होतो. म्हणजे अशी 1963 ते 1967 मी सुद्धा इथं बऱ्याच वेळा आलेलं आहे, त्याच्यानंतरही अनेक वेळा आलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारकडे सिडकोकडं आम्ही अनेक वेळा मागणी केलेली आहे, विशेष करून सिडकोकडं, की ही इथे जे ती स्मशानभूमीचं जे आहे ते बांधकाम करा. त्यांनी इस्टिमेट बनवलं, त्यांनी टेंडरही काढलं आणि त्याप्रमाणे आता त्या 1-2 वर्षात 2020 साली टेंडर काढलं होतं. आज 2023 आहे, म्हणजे 2.5 वर्ष झाली. तोपर्यंत त्यांच्याकडं ही स्मशानभूमी चालत होती आणि आज त्यांना स्मशानभूमी इथे चालत नाही हे दुर्दैव आहे. खरे पिढ्यानपिढ्या चालू असलेली ही स्मशानभूमी आता ते नाहक गावाल्यांना आता त्रास देणार आहेत. याशिवाय इथं जे कोपरगाव आहे, तळ्याचा पाडा आहे आणि इतर आता कॉलनीत लोक आलेत त्यांना इथंच स्मशानावर लोकांना जर त्यांचे नाते वारले कोणी त्यांना सोपं होतं. पण याच्याऐवजी त्यांनी इथली स्मशानभूमी शिलगरच्या पुढे सेक्टर 14 इथून 2 किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरावर नेलेली आहे. म्हणजे सगळ्यांना त्रास आहे. आणि ह्या पहिल्यापासून तुम्ही मंजूर केलेली फंड्स 90-92 लाख तयार केलेले, तर आता हे उचित होणार नाही. त्यामुळं त्यांनी जे गाववाल्यांनी तर स्मशानभूमीचा जे वापर करतायत तर त्यांना अडथळा आणू नये. जर बांधकाम त्यांना थोडंसं करायचं आहे त्यालाही अडथळा आणू नये, कारण हे गावाच्या दृष्टीने उचित आणि योग्य आहे. सिडकोचं प्लॅनिंगचं जो काम आहे त्यांचं, ते त्यांनी अगोदरपासून सांगितलं केलं असतं तर हा प्रश्न आला नसता. आम्ही सांगितलं होतं की बिल्डिंग तयार व्हायच्या अगोदर लोकांच्या पहिल्यांदा प्रत्येक सेक्टर किंवा 4 सेक्टर 8 सेक्टर तुम्हाला तिथं टाकायचं आहे, तर पहिलं स्मशानाचं प्लॉट टाका. स्मशानात छोटा मोठा काय पर्यंत कलोका, म्हणजे जर नागरिक त्या बिल्डिंगमध्ये राहायला यायचे असतील तो विचार करेल आपण जायचं का नाही जायचं, कशी काय करायचं, चांगलं आहे की नाही आहे. तर सिडकोच्या डिले कार्यक्रमामुळं लेटमुळं जे आता 70 साली सिडको स्थापना झाली, 72-73 पासून सिडको इकडे या भागात आली आणि तरी देखील आता त्यांचा कारभार असा चालला असेल, तर याकरता 95 गाव आमचे जे आहेत, बेलापूर तालुका, पनवेल तालुका, उरण तालुका, हे सर्व 95 गाव या बाबतीत एकत्र येतील आणि सिडकोला जाम विरोध करतील आणि अक्षरशः चळवळी पळकडून सोडतील. त्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी हा हट्ट सोडावा आणि सरळ आणलेली मशिनरी त्यांची जी आहे ती त्यांनी परत घेऊन जावी, नाहीतर हे लोक दिवस रात्र इथं थांबतील, त्याला काय म्हणजे एक्सक्यूज त्यांना होणार नाही.